नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण वेलवर्गीय भाज्या आणत्याही कोकणात पिकणाऱ्या, मित्रांनो आपण परसबागमधील भाजीपाला पाहिला जो एका गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये पिकून आपण आपल्या कुटुंबासाठी वापर कसा करायचा ते पाहिलं, तसेच सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला कसा पिकवायचा तेही बघितलं, लागवड बघितली, तसेच रानभाज्या भाग एक, भाग दोन, भाग तीन, कोकणात प्रमुख ज्या रानभाज्या पिकवल्या जातात किंवा त्या नॅचरली निसर्गता येतात त्यांची आपण ओळख केली। आज आपण कोकणात वेलवर्गीय भाज्या व ते कोकणासाठी खास अशा ज्या जाती आहेत त्यांचा वापर करूयात। त्याचप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विकसित केलेल्या कोकणासाठी म्हणजे कोकण पट्ट्यामधल्या ज्या जाती आहेत त्याचा आपण विचार करूया किंवा अभ्यास करू। कोकणात जे आता पाच जे जिल्हे आहेत त्यामध्ये पालघर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे व सिंधुदुर्ग, या पाच जिल्ह्यांमध्ये भाजीपाला पिकवला जातो। जास्त प्रमाणात रायगड अलिबागमध्ये भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहेत, स्थानिक शेतकरी हे पिकवतात। पण जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा विचार केला तर या ठिकाणी 80-90% भाजीपाला हा कोल्हापूर आणि बेळगाववरून येतो। पण ह्या जिल्ह्यामध्ये जमीन जी आहे ती जांभ्या दगडापासून बनलेली तांबडी माती आहे। आता ह्या तांबड्या चिऱ्यामध्ये ज्याचा चिरा काढला जातो आणि तो इमारतीसाठी वापरतो, तर ह्या चिऱ्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते विशेष गुणधर्म आहेत। या चिऱ्याच्या मातीमध्ये किंवा चिऱ्याच्या दगडामध्ये जी लाल माती आपण बघतो तर यामध्ये मिनरलचं प्रमाण इतकं आहे, मिनरल म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि विशेष म्हणजे लोह आणि बोरॉन मॅग्नीज ही मूलद्रव्ये जी आहेत ती जास्त प्रमाणात आहेत। त्याचप्रमाणे यांना मागणी पण आहे, कारण ज्या जमिनीमध्ये हे घटक आहेत तेच घटक काही अंशी त्या फळामध्ये मिळतात आणि त्यांना मागणी यामुळे येते। खनिज द्रव्ये विपुल प्रमाणात असल्यामुळे भाज्यांना विशेष मागणी आहे आणि विशेष चव आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण चव आहे। कोकणी भाज्यांची जी चव आहे ती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे। दुसरी गोष्ट आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आपण कुडाळ तालुक्यातील वेतुरा, तेंडोली या जांभ्या दगडातील भागामध्ये काही जे शेतकरी शेती पिकवतात किंवा भाजीपाला पिकवतात यामध्ये काकडी आहे, चिबूड, दोडका, भोपळा, घोसोळी, वाली, कणग्या अशा वेग बऱ्याच भाज्या आहेत। तर त्या भाज्यापैकी काही ज्या भाज्या आहेत त्या विशेष लोकांची मागणी असते किंवा गोव्यावरून मागणी असते, सिंधुदुर्गातून मागणी असते, वेगवेगळ्या तालुक्यातून मागणी असते। तर अशा ज्या भाज्या आहेत या भाज्यामध्ये जो प्रामुख्याने जो मागणीचा घटक आहे तो चिबूड। चिबूड हे जे पीक आहे ते खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे। वेतुऱ्याचा चिबूड म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यातला एक वेगळी मागणी असते। हा चिबूड जो आहे तो जुलैपासून बाजारात येतो आणि गणपतीला त्याचा बहर असतो म्हणजे मोठ्या प्रमाणात असतो, आणि त्याची जी मागणी आहे ती साधारण तालुक्यावाईज आहेत, म्हणजे कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाड्यामध्ये विक्री तर होतेच पण गोव्याला विशेष मागणी आहेत। गोव्याचे लोक आवर्जून ही भाजी चिबूड घेऊन जातात, म्हणजे ही फळं घेऊन जातात, आणि काही शेतकरी तर आहेत तर टेम्पोने दिवसाला 3-4 टेम्पो गोव्या मध्ये विकले जातात या एका छोट्याशा गावामधून। तर हा उत्तम चवीला असल्यामुळे आणि त्या कातळी त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण चव असल्यामुळे ह्याला मोठी मागणी आहे, आणि म्हणून आपण याची जर लागवड केली तर काही कोकणासाठी ठराविक जाती आहे त्याच्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने जे विकसित केलेली जी जात आहे त्यामध्ये कोकण मधुर ही जात लागवडीसाठी उत्तम आहे, आणि त्याचं जर उत्पन्न जर बघितलं तर गुंठ्याला 150-200 KG मिळतं। आणि या चिबुडाची काही हेक्टरमध्ये लागवड फक्त वेतुऱ्या आणि तेंडोली या गावामध्ये केली जाते, हे एक वैशिष्ट्य आहे। तेंडोलीच्या सड्या भागात, सडा म्हणजे टॉपच्या भागात म्हणजे कातळी भागात, दोडका मोठ्या प्रमाणात केला जातो। म्हणजे त्या सड्यावर इतकं तुम्ही कल्पना करू शकता, घाटमाथ्यावर ज्या पद्धतीने आपल्याला मोठ्याच्या मोठ्या बागा हेक्टरी दोडक्याच्या लाईन दिसतात तसेच आपल्याला या दोडक्याच्या लाईन इथं दिसत आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात दोडका केला जातो। आता दोडक्यामध्ये जर तुम्ही बघाल तर दोडक्यामध्ये स्थानिक व्हरायटी तर आहेत पण कोकण कृषी विद्यापीठाने जी विकसित केलेली जात आहे, कोकण हरिता म्हणून एक आहे, पुसा नसदार म्हणून एक आहे आणि कोईमतूर एक। आता हे खरीप म्हणजे पावसाळ्यात वापरण्यात येणाऱ्या जून जुलैमध्ये ही लोक काय करतात की एप्रिलपासून बी रुजून काढून नंतर मग जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या पावसालाच जमिनीत लावली जाते आणि त्यांचे जी दोडकी आहेत ती साधारण जुलैपासून चालू होतात मिळायला। मग ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये गणपती येतो आणि गणपतीत कोकणामध्ये दोडक्याची भाजी ही प्रसिद्ध म्हणजे आवडीने खातात लोक, मुंबईचं काय चाकरमानी वगैरे मोठ्या प्रमाणात घेतात, त्यामुळे ह्यांना मागणी आहे। म्हणून दोडक्यामध्ये जर बघाल तर कोकण हरिता जी जात आहे ही कोकण कृषी विद्यापीठाने केल्यामुळे काय आलं, इथं लोकल त्याला मागणी चांगली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की याचं जे बियाणे आहे ते हेक्टरी जवळजवळ 3-4 किलो लागतं,
आता याची पण 1.5 बाय 1 मीटरने लागवड करून जर हेक्टरी जर उत्पन्न आपण बघितलं तर साधारण 150 ते 200 किलोपर्यंत येतो. थोडक्याचं 50 ग्रॅम बियाणं गुंठ्याला वापरलं जातं आणि जवळजवळ गुंठ्याला 120 ते 150 जास्तीत जास्त 200 पर्यंत किलो उत्पन्न मिळतं. म्हणजे 200 किलो उत्पन्न गुंठ्यापासून मिळतं. त्यामुळे हे फायदेशीर आहेत. आणि बघितलं तर मार्केटला 50 रुपये जोडी किंवा 25 ते 30 रुपयाला एक दोडकं जातं सीझनला. त्यामुळे हे परवडणार आहे. त्यामुळे कोकणात ही शेती उत्तम चालते. वेतोरा तेंडोली या भागात शेतकरी एकरी किंवा हेक्टरी काकडीची लागवड करतात. कोकणात काकडीला हवामान उत्तम प्रतिसाद देते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात काकडी छान होते. कोकणातील उष्णदमट हवामानात चांगल्या वाढणाऱ्या जास्त उत्पन्न देणाऱ्या कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विकसित केलेल्या जातीमधील शीतल, पुना खीरा, पुसा संयोग, हिमांगी, कोकण काकडी ह्या जाती लागवडीस योग्य असून हेक्टरी 2.5 किलो बियाणे म्हणजेच 1 गुंठ्याला 25 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. 1.5 बाय 1 मीटरने लागवड केल्यास हेक्टरी 200 ते 250 क्विंटल म्हणजेच गुंठ्याला 200 ते 250 किलो उत्पन्न मिळते. ही काकडी जून जुलैमध्ये 500 रुपये शेकडा दराने आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 250 ते 300 शेकडा दराने विकली जाते. चवीला उत्तम असल्यामुळे या काकडीला मागणी जास्त आहे. कातळातील काकडीला आकर्षक रंगाबरोबर चांगली चवही असते. काही शेतकरी उन्हाळी काकडीचे उत्पादन घेतात. त्यांना चांगला भाव मिळतो. स्थानिक जातीच्या काकड्या प्रत्येकी 2 ते 5 किलो वजनाच्या भरतात. या काकड्या पिकल्यानंतरही त्यापासून विविध पदार्थ बनविता येतात. वेलवर्गीय भाज्यांमध्ये सेंद्रिय व नैसर्गिक पीक उत्पादन केल्यास त्याची मागणी आणखी वाढते. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने इतर वेलवर्गीय भाज्यांच्या जातीही विकसित केल्या आहेत. त्यामध्ये पडवळमध्ये कोकण श्वेता, कोईमतूर 1, फुले वैभव या आहेत. या खरीप आणि उन्हाळीमध्ये लागवड केल्यास हेक्टरी 5 ते 6 किलो बियाणे, 1.5 बाय 1 मीटरने लागवड केल्यास 150 ते 200 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळू शकते. तसेच कारल्यामध्ये कोकणतारा, कोईमतूर लाँग, अर्का हरितप्रिया, पुसादो मोसमी, हिरकणी, कोकण कारली या जाती 1.5 बाय 1ने लागवड केल्यास हेक्टरी 120 ते 150 क्विंटल उत्पन्न मिळू शकते. कलिंगडमध्ये आसाही, यामाटो, शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती, मधुमिलन, नाथ 101 या जातींची लागवड कोकणात जास्त उत्पन्न मिळवून देतात. तांबडा भोपळ्यामध्ये अर्का चंदन, कोईमतूर 1, CM14, अर्का सूर्यमुखी, पुसा विश्वास या तांबड्या भोपळ्याच्या जाती कोकणात उत्तम होतात. तसेच दुधी भोपळ्यामध्ये पुसा समर, प्रॉलिफिक लाँग, पुसा नवीन, पंजाब कोमल, पुसा मांजरी, पुसा मेघदूत, सम्राट, अर्का बहार, नडगी स्थानिक या जाती आहेत. तसेच घोसाळीमध्ये कोकण घोसाळी, पुसा चिकणी, NSGH10 या जाती कोकणासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. मित्रांनो, आपण कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विकसित केलेल्या वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत त्यांच्या जातींचा अभ्यास केला किंवा जातींची माहिती घेतली. आपला मुख्य उद्देश असाच आहे की तुम्हाला किमान त्या जातींची नावं किंवा त्या जातींची ओळख व्हावी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.